नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आठ एकटीची खोकुली, एक प्रेमकथा. ही प्रेमकथा आहे माझ्या जवळच्याच मित्राची. माझा मित्र पवन अतिशय साधा सुधा, चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवणारा, लोकांना हसवणारा, कधी वेळ जात नसेल तर मोबाईलमध्ये रमणारा. खूप दिवस झाले आम्ही एकमेकांना भेटलो नव्हतो. पहिलं कामानिमित्त भेटीगाठी व्हायच्या, हाय हॅलो व्हायचं. काही दिवसापूर्वी अचानक तो मला प्लॅटफॉर्मवरती दिसला. त्याला बघून मला आनंद झाला. त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं पण पहिल्यासारखं जाणवत नव्हतं. मी त्याला विचारलं, काय रे कसा आहेस? बराय म्हणाला. खूप दिवसांनी भेटल्यामुळे आम्ही एका हॉटेलमध्ये चहा प्यायला गेलो. चहा पिता पिता आम्ही गप्पा मारत होतो, पण गप्पा मारता मारता हसवण्याचा जो खोडकरपणा होता तो दिसत नव्हता. म्हणून सहज मी त्याला विचारलं, काय रे घरी सर्व ठीक आहे ना? तो हो म्हणाला. मग मी म्हणाले, मग कोणाच्या प्रेमात पडलायस की काय? मग एवढा शांत कसा झालास? कोणाच्या प्रेमात पडलायस की काय? माझं बोलणं ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर छोटस हसू आलं. चहा घेता घेता तो मला म्हणाला, मला एक मुलगी खूप आवडते. मी म्हणाली, काय कोण आहे, काय करते? माझे अनेक प्रश्न सुरू झाले. पुन्हा चहाचा एक ओट त्याने घेतला आणि आपली आठ एकटीची खोकुली लव्ह स्टोरी सांगायला लागला. रोज कामावर जाण्यासाठी कल्याण स्टेशनवरून आठ एकटीची खोकुली पकडतो. रोज उठायला उशीर झाल्यामुळे खोकुली ट्रेन धावत धावतच पकडायला लागायची. 4 ऑगस्ट 2018 या दिवशी माझी तयारी लवकर झाली आणि मी कामासाठी निघालो. कल्याण स्टेशनच्या ब्रिजवर इंडिकेटर 4-5 खाली मी उभा होतो. 15 अजून ट्रेनला होती. वेळ जाण्यासाठी मी मोबाईल काढत होतो. तितक्या माझी नजर समोरून येणाऱ्या गर्दीतून एका मुलीवर गेली. मुलगी अतिशय साधी सुधी, चेहऱ्यावर कसलाही मेकअप नसलेली, हिरव्या कलरचा ड्रेस घातलेली, अतिशय सुंदर दिसत होती आणि माझी नजर तिच्यावर खिळूनच राहिली. ती कुठे जाते हे मी बघत होतो. इतक्यात ती हळूहळू चालत इंडिकेटर 4-5 खाली माझ्या बाजूलाच येऊन उभी राहिली. पाहता क्षणी तिचा तो साधेपणा माझ्या मनाला अतिशय भावला. माझ्या बाजूला उभी आहे, मी हळूच चोरून तिला बघत होतो. खूप बरं वाटलं. इतक्यात अनाउन्समेंट झाली, 8-31 खोकुली प्लॅटफॉर्म क्रमांक 4 येत आहे. अनाउन्समेंट झाल्याबरोबर सगळीजणं गाडीच्या दिशेने धावली. तीही मुलगी गाडी पकडण्यासाठी निघाली, मीही तिच्या पाठी निघालो. गाडी प्लॅटफॉर्मला लागली आणि ती मुलगी गर्दीतून वाट काढत ट्रेनमध्ये चढली. मी मात्र ती कशी चढते बघतच राहिलो. या बघण्यापायी त्या दिवशी माझी ट्रेनसुद्धा मिस झाली. चेहऱ्यावर एक हसू आलं. मग नंतर मागची ट्रेन पकडून मी कामाला निघालो. रोज धावत धावत ट्रेन पकडणारा मी दुसऱ्या दिवशी मात्र लवकर उठलो, तयारी केली आणि 20 अगोदरच कल्याण स्टेशनच्या ब्रिजवर जाऊन उभा राहिले. 20 बाकी होते, माझी नजर तिला शोधत होती. इतक्यात ती तिच्या टायमावरती आली. गाडीला यायला 10 अजून वेळ होता. मी सारखा तिच्याकडे बघत होतो आणि तिला बघून माझ्या मनामध्ये खूप आनंद होत होता.
आणि दिवस माझा आनंदात जायचा. असं काही दिवस चाललं होतं. तीही मला आता ओळखू लागली होती. आम्ही बोलत नव्हतो, पण दोघांची नजरानजर व्हायची. आणि दोघांची नजरानजर झाल्यावर माझा तो दिवस अतिशय आनंदात जायचा. रोज तिला पाहिल्यामुळे मला ती आता जास्तच आवडायला लागली होती आणि मी तिच्या प्रेमात पडलो होतो. सारखी मनाला हुरहुर लागली होती की एकदाच सांगू टाकावं तिला की आयुष्यावरची साथ देशील का मला. पण एवढ्या गर्दी कळतील का भावना माझ्या तिला. आणि गप्प बसायचे. खूप विचार केला की सांगावं सांगावं, पण प्लॅटफॉर्मवरती एवढी गर्दी असायची की कधी हिंमतच झाली नाही. पण एक दिवस ठरवलं की काही केलं तरी आज सांगायचं. निर्णय पक्का केला आणि तिथल्या गावावरून आईचा फोन आला. बहिणीच्या लग्नाची तारीख ठरली आहे, तुला यावं लागेल. आईशी बोलून खूप बरं वाटलं, पण लगेच त्या मुलीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. घरचं लग्न, गावाला जायचंय, 20 दिवसांची तरी सुट्टी लागेल मनात विचार केला. पण या 20 दिवसात ती असेल की नसेल सांगू शकत नाही. गावाला जायच्या अगोदरच मला माझ्या मनातली भावना तिच्यापर्यंत पोचवावी लागेल. कसं सांगू, रात्रभर विचार करत राहिलो. शेवटी लेटर लिहिलं. लेटर कसलं, बायोडेटा समजा की. आणि शेवटी लिहिलं की सर्वस्वी तुझ्या हातात आहे, तुला कसलीही जबरदस्ती नाही. तू हो म्हणालीस तर सर्व पुढे होईल, आणि तू जर का नाही म्हणालीस तर मी तुला कधीच त्रास देणार नाही. लेटर तर लिहिलं, पण द्यायचं कसं हा विचार माझ्या मनात सतत फिरू लागला. ती लेडीज डब्यात असली, मी जेंट्स डब्यात असतो, कुठल्या प्लॅटफॉर्मवर ते उतरते हे सुद्धा मला माहिती नव्हतं. असाच विचार करत झोपून गेलो. दुसरा दिवस उजाडला. कामावर जाण्यासाठी तयारी केली आणि कामावर निघालो. निघता निघता डोक्यात एकच विचार चालू होता, लिहिलेलं लेटर द्यायचं कसं. शेवटी ठरवलं की खोपोलीपर्यंत जायचं, प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती उतरायचं, ज्या प्लॅटफॉर्मवरती ती दिसेल त्या क्षणी तिला भेटायचं, तिच्या हातात लेटर द्यायचं आणि गुपचूप निघून जायचं. मनात सतत गडगड चालू होती, विचार चालू होते. आणि मी ब्रिजवरती जाऊन उभा राहिलो. ती समोर दिसली आणि माझ्या हृदयाचे ठोके जोरजोरात वाजायला लागले. आज तर ठरवूनच ठेवलं होतं की गावाला जायच्या अगोदर माझ्या भावना तिच्यापर्यंत पोचवायच्या. ट्रेनची अनाउन्समेंट झाली की 8:31 खोपोली प्लॅटफॉर्म क्रमांक 4 येत आहे. ठरल्याप्रमाणे सगळीजण गर्दीतून ट्रेन पकडायला निघाली. मीही निघालो. ती लेडीज डब्यात बसली, मी जेंट्स डब्यात बसलो. प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती मी उतरत होतो, पण त्या गर्दीतून ती मला दिसत नव्हती. असं करत करत खोपोली आली. खोपोलीत सगळेजण उतरले. माझी नजर त्या गर्दीत तिला शोधत होती. सगळे निघून गेले, मी मात्र शांत तिथेच उभा राहिले आणि परत रिकाम्या हाताने कामावर निघाले. जीवाची तळमळ होत होती, कारण माझ्याकडे फक्त 2 दिवस होते. मला गावाला जायचं होतं, पण त्याच्या अगोदर मला सारखं वाटत होतं की माझ्या मनातली भावना तिला कळावी. एकतर हो म्हणेल किंवा नाही म्हणेल, पण मी शांत मनाने बहिणीच्या लग्नाला जाईल. काय करू काय करू विचार चालू होता. इतक्यात डोक्यात एक आयडिया आली की
तिच्या डब्यात चढून तिला लेटर देणारी तिच्यासारखीच व्यक्ती असणं खूप गरजेचं आहे. मग माझी एक मैत्रीण आहे पूर्वा, घाटकोपरला राहते. ती लगेच डोळ्यासमोर दिसली. मी तिला कॉल केला आणि तिला सांगितलं, मला मदत करशील का? यंदा माझं लग्न ठरवत आहे, पण आई वडिलांना काय उत्तर द्यायच्या अगोदर मला त्या मुलीला एकदा विचारायचं आहे. पूर्वा बोलली अगोदर की एवढ्या सकाळीच कोण येणार, कसं येणार, पण शेवटी माझ्या मैत्री खातर ती तयार झाली. दुसऱ्या दिवशी येण्याचं पक्क झालं. दुसऱ्या दिवशी पूर्वा कल्याण ब्रिजवरती इंडिकेटर 4-5 खाली येऊन उभी राहिली. मीही 5 मिनिटांमध्ये जाऊन पोचलो. आम्ही दोघंजणं मला आवडणाऱ्या त्या परीची वाट बघत होतो, पण का कोणास ठाऊक ती त्या दिवशी माझी परी आलीच नाही. आम्ही वाट बघितली, खोपोली सोडली, पाठी बदलापूर लागली होती. बदलापूरपर्यंत वाट बघितली. मम्मीच म्हणालो पूर्वाला की सॉरी आता उद्या ये, आज काहीतरी तिचं काम असेल. पूर्वा हो म्हणाली. एक दिवस माझा वाया गेला, मनाला वाईट वाटलं. आता एक दिवस सुटलाय, मग ह्या दिवसातच मला तिच्यापर्यंत हे लेटर पोचवायचे. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पुन्हा पूर्वा आली. आम्ही दोघं सुद्धा त्याच प्लॅटफॉर्मवरती वाट बघत होतो. पण त्या दिवशी सुद्धा मला आवडणारी परी आली नाही. खोपोली सोडली. पूर्वा म्हणाली, काय रे आज तरी येईल ना? मी म्हणालो, थांब ग, येईल. खोपोली गेली बदलापूरला. इतक्या तिच्या बरोबर उभी राहणारी एक मुलगी मला दिसली. मी लगेच पूर्वाला सांगितलं, माझी परी आली नाही आहे, पण तिच्या बरोबर बोलणारी ती मुलगी आली आहे, तू हे लेटर तिला दे. पूर्वा तयार नव्हती दुसऱ्या मुलीला लेटर द्यायला, पण माझ्या खातर पूर्वा तयार झाली. गाडीची अनाउन्समेंट झाली आणि सगळीजणं गाडी पकडण्यासाठी खाली उतरली. तीही मुलगी उतरली, ती डब्यात चढली आणि पूर्वासुद्धा तिच्या मागे लेडीज डब्यात चढली. पूर्वाने त्या मुलीला, म्हणजेच मला आवडणाऱ्या त्या परीच्या मैत्रिणीला लेटर देण्याचा प्रयत्न केला. तिने सांगितलं, त्या मनामध्ये अनेक प्रश्न येत होते, दिलं असेल का पूर्वाने लेटर, काय बोलली असेल, घेतलं असेल का. पूर्वा बदलापूरला उतरली, मीही बदलापूरला उतरलो. मला म्हणाली की त्या मुलीने लेटर घेतलं नाही, तो उगाच मला तिला द्यायला लावलं. आणि पूर्वा निघून गेली. मन खूप दुःखी झालं. माझ्याकडे दिवस नव्हते आणि मी माझ्या भावना तिच्यापर्यंत पोचू शकलो नाही. आणि त्याच दुःखी मनाने मी गावाला दुसऱ्या दिवशी निघालो. निघताना मनात अनेक प्रश्न येत होते. 20 दिवसामध्ये असेल का ती नंतर, दिसेल का मला? एक दिवसाने जग पालटत, हे तर 20 दिवस होते. माझ्या मनातल्या भावना मी सांगू शकेन की नाही हाच एक मनात प्रश्न होता. ती नाही दिसली तर? आणि ह्याच दुःखी मनाने मी गावाला पोचले. इकडे वहिनीचे लग्न झालं. लग्नाच्या सगळ्या विधी आनंदात पार पडल्या. 20 दिवस आहा म्हणता निघून गेले. मुंबईला येण्याची तारीख ठरली आणि मला खूप आनंद झाला. पहिल्यांदा मला गावावरून मुंबईला येण्याचा आनंद वाटत होता, कारण माझी ती परी मला त्या प्लॅटफॉर्मवरती दिसणार होती. मुंबईला येण्यासाठी मी ट्रेन पकडली. मनामध्ये माझ्या विचार चालू झाले की आता वेळ काढायचा नाही,
20 दिवस फुकट गेले. आता आपण लगे आपल्या मनातलं तिला सांगून टाकायचं, मन मोकळं करायचं. ट्रेनमधूनच मी पूर्वाला फोन केला, मी पहाटे येतोय, तू येशील का प्लॅटफॉर्मवरती? पूर्वा, होय नाही, पूर्वाचं चालू होतं. मी तिला खूप विनंती केली पण पूर्वा एवढ्या इंटरेस्ट घेत नव्हती. बघेन म्हणाली. मी मनात ठरवलं, पूर्वा आली तर ठीक, नाहीतर मी स्वतःच काय करणारे तिला लेटर देणारे. मुंबईला पोचलो, घरी गेलो, फ्रेश झालो. 2-3 तास अजून बाकी होते. विचार करतच पडलो होतो की कसं सांगायचं, काय करायचं. कामावर जाण्याची वेळ झाली, तयारी केली आणि मी कल्याण ब्रिजवरती इंडिकेटर 4-5 खाली उभा राहिलो. 20 मिनिटं अगोदरच जाऊन उभा राहिलो होतो. तिची वाट बघत होतो. कधी 8:30 वाजले ते सुद्धा समजलं नाही. शेवटी अनाउन्समेंट झाली, 8:31 खोपोली प्लॅटफॉर्म क्रमांक 4 येत आहे. मनात विचार आला की खाली प्लॅटफॉर्मवरती उभी असेल, म्हणून मी खाली प्लॅटफॉर्मवरती धावलो. ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली आणि अचानक पायऱ्यावरून धावत धावत येताना मला आवडणारी माझी परी दिसली. तिला बघून खूप आनंद झाला आणि मनात धडकीसुद्धा सुरू झाली. सुद्धा उतरली. पूर्वाला मी पटकन सांगितलं की त्या समोरच्या डब्यात ती गेली आहे, तू लगेच त्या डब्यामध्ये चढ. पूर्वाला कोण नाही काहीही म्हणायला दिलं नाही. माझी मैत्रीण बिचारी माझ्यासाठी त्या लेडीज डब्यात गेली, मी जेंट्स डब्यात बसलो. हृदयाचे ठोके जोरात वाजायला लागले होते कारण आज माझी परी माझ्या मैत्रिणीच्या समोर होती. माझी मैत्रीण तिच्यावर नजर ठेवूनच होती की ती कुठे उतरते. तिला ते उतरून लेटर माझं द्यायचं होतं. मनामध्ये आनंद सुद्धा होता आणि भीती सुद्धा वाटत होती. घेईल का ती लेटर? काय करत असेल पूर्वा? मला आवडणारी ती माझी पळी दरवाज्यातच उभी होती, त्यामुळे मी माझ्या मैत्रिणीला सहज समजू शकलो की मला आवडणारी पळी ती तुझ्या पाठच्याच दरवाजामध्ये उभी आहे. पूर्वाला ते समजलं. अंबरनाथ स्टेशन आलं, मला आवडणारी माझी पळी उतरली. तिच्या पाठोपाठ माझी मैत्रिणीही उतरली. माझी मैत्रीण तिच्या पाठीपाठी गेली आणि तिला म्हणाली, मॅडम मला तुमच्याशी बोलायचं आहे, जरा वेळ द्याल का? ती मुलगी थांबली. मग माझ्या मैत्रिणीने तिला माझ्याबद्दल सगळं सांगितलं. लग्न करायचंही यंदा त्याचं, पण आईला हो म्हणायच्या अगोदर तुम्हाला विचारायचं आहे. त्यांनी लेटरमध्ये सगळं लिहिलं आहे. मुलगी ती हे ऐकून घाबरली. मुलगी म्हणाली, मला लग्नच करायचं नाही आहे, त्यामुळे सॉरी, मला माफ करा. माझ्या मैत्रिणीने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तिने ते लेटर घेतलं नाही. शेवटी माझी मैत्रीण न लेटर देता निघून गेली. मी बदलापूरला उतरलो आणि तिने मला कॉल केला की सॉरी, तिने लेटर घेतलं नाही, तुझी लव्ह स्टोरी पूर्ण होणार नाही. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं, डोळ्यात पाणी आलं.
काय करावं सुचलंच नाही. खूप म्हणजे खूप मला ती आवडायला लागली होती आणि आयुष्यभराची साथ मला तिची हवी होती. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कसं दिसं मी मनाला माझ्या समजावलं आणि कामावर गेलो. पण मनात एकच प्रश्न येत होता, का केलं असेल रिजेक्टने मला. एकदा लेटर घेऊन तरी बघायचं होतं, तर फाडायचं होतं. पण ही आयुष्यभरची ओढ माझ्या मनाला देऊन गेली. ही कुठे कमी पडली. मनाला असं वाटलं की इथे लोक खोटं काही सांगून किती मुली पटवतात, पण मी साधी माझ्या मनातली भावना सुद्धा व्यक्त करू शकलो नाही. खूप वाईट वाटलं मला. दुसऱ्या दिवशी ठरवलं की स्वतः जाऊन सांगावं. दुसऱ्या दिवशी निघालो मी. प्लॅटफॉर्मवरती पोहोचलो, त्या सिंडिकेटरच्या खाली उभा होतो, पण ती मला आवडणारी परी माझी मला दिसली नाही. खूप वेळ वाट बघितली. कदाचित तिने आपली ट्रेन बदलली असेल किंवा ती जागा बदलली असेल, पण माझ्या भावना मनातच राहिल्या. माझं प्रेम तिच्यापर्यंत कधीच व्यक्त होऊ शकत नाही, हीच खंत आयुष्यभर माझ्या मनात राहील. माझ्या मित्राची ही स्टोरी ऐकून मी गप्प झाले. मनाला खरंच असं वाटलं की आपल्याकडून काय मदत झाली असती तर मीही त्याला केली असती.